जय भीम, जय भीम, जय भारत या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या वर्षावासाच्या कालावधीमध्ये भगवान बुद्धाच्या काळापासून एक प्रबोधनाची परंपरा असलेली आपण पाहतो. आणि आजच्या आधुनिक काळामध्ये सुद्धा वर्षावासाच्या कालावधीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन केले जाते आणि लोकांचं प्रबोधन केलं जाते. परंतु सर्वांनाच बुद्धविहारामध्ये जाणं शक्य होत नाही. परंतु भगवान बुद्धांचा जो उद्देश होता की हा जो वर्षावासाचा कालावधी आहे, या कालावधीमध्ये सर्व लोक घरी असतात, मनोरंजनाचं काही साधन नसते, तर या काळात सुद्धा लोकांचं प्रबोधन व्हायला पाहिजे या उद्देशाने भगवान बुद्धांनी हा वर्षावास सुरू केला. आणि हीच परंपरा, हाच विचार, याचाच आपण धागा पकडून आपण या यूट्यूब लाईव्ह सत्राच्या माध्यमातून आपण भगवान बुद्धांचे विचार आणि डॉक्टर बाबासाहेबांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश मनात ठेवून हे आपण यूट्यूब लाईव्ह सत्राचे आयोजन केले आहे. तर या सत्रातील पहिले पुष्प गुंफण्यासाठी आपल्यासमोर येत आहे प्रेमसागर गवळी. यांचा परिचय म्हणजे यांनी www.br.आंबेडकर ही वेबसाईट सुरू केली आहे आणि या वेबसाईटच्या माध्यमातून बाबासाहेबांचा आणि भगवान बुद्धांचे विचार त्यांनी सर्व जगामध्ये पोहोचवण्याचं कार्य केलं आहे. यांच्या कार्याचा जर आवाका बघितला तर आपण थक्क होऊन जातो की एक व्यक्ती कुठलंही कुणाचं सहाय्य न घेता, कुठलीही तमा न बाळगता बाबासाहेबांचे विचार जगापर्यंत पोहोचवण्याची इतकी तळमळ करतो हे पाहून आपण खरंच थक्क घेतो. तर अशाच प्रकारचे प्रेमसागर गवळी ते आपल्यासमोर आले आहेत. तर मी त्यांचं स्वागत करतो आणि आपण सर्वांतर्फे त्यांना आपण त्यांचे विचार मांडण्यासाठी इथे मी आमंत्रित करतो. तर प्रेमसागर गवळी इथे लाईव्ह आले आहेत. आपण आपल्या विषयाला सुरुवात करू आणि प्रेमसागर गवळी यांना विचारू की त्यांनी हे जे कार्य आहे ते कार्याची प्रेरणा त्यांना कुठून मिळाली. तर गवळी सर, आपण कृपया आपलं विषद करावं. सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना माझा जय भीम नमोबुद्ध आहे. जसं सरांनी आता जो परिचय करून दिला आणि जे वर्षावास काळाचं जे महत्व आणि गांभीर्य खूप थोड्या शब्दामध्ये सांगितलं आणि ते लाईव्ह अशा सत्राची काय आवश्यकता हे पण सरांनी आता वजरत्या स्वरूपामध्ये सांगितलं, त्यासाठीच हा पहिला प्रयत्न सरांनी केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वेबसाईट जी तयार केलेली आहे त्या वेबसाईटचं नाव www.br.आंबेडकर.in असं आहे. तर ही वेबसाईट आम्ही 2016 या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त तयार केली. त्या जवळपास या गोष्टीला 8 वर्ष झाले आणि तेव्हापासून हे कार्य अविरतपणे सुरू आहे. आणि सरांनी आमच्या कार्याचा गौरव करून आम्हाला सांगितलं की कसलीही तमा न बाळगता एक मोठं महान कार्य उभं केलं असं आमच्याबद्दल गौरवोद्गार काढले. तर धन्यवाद सर त्याबद्दल. आणि सर तुम्हाला मी सांगतो की आपल्याला प्रेरणाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे सगळ्यांना. आणि त्यांनी जे एवढं मोठं महान कार्य करून गेलं एका जन्मामध्ये, अनेक जन्माचं काम करून गेलं असं सर्वजण सांगतात. तर त्या पद्धतीचा आपण थोडा आदर्श घेऊन थोडं थोडं का असं ना एक फुल नाही फुलाची पाकळी समजून आपण कार्य करत आहे सर. भले ते कार्य आता मी सुरुवातीला एकटं सुरुवात केलं पण नंतर नंतर अनेक सहकारी ह्याला जुडले गेले. पण आपण सुरुवात केलं बरेच 5-6 वर्ष वन मॅन शो हे काम केलं सर आणि ही वेबसाईट अशा पद्धतीनं जगभरामध्ये पोहोचली. आणि ह्या वेबसाईटमध्ये आता उद्देश एवढाच होता सर की सर जास्तीत जास्त लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सहज उपलब्धता व्हावी. जसं की आता मोबाईलमध्ये रील्स बघतात बरेच जण, काही माहिती पाहतात, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये बरेच गलसलग माहिती सगळ्यांना मिळते. तर ऑथराईज काहीतरी करण्याचा प्रयत्न त्या काळी आम्ही केला. लिमिटेड रिसोर्सेस होते तरी पण ही एक डिजिटल वेबसाईट आम्ही तयार करू शकलो. अगदी बरोबर सर. बाबासाहेबांचे विचार आणि भगवान बुद्धांचे विचार हे केवळ फक्त भारतापुरते मर्यादित नाही तर ते सर्व जगाला प्रेरणादायी आहेत. आणि हे प्रेरणादायी विचार हे सर्व जगापर्यंत पोहोचवण्याचं खऱ्या अर्थाने जर कार्य कोणी केलं असेल तर ते आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून असं मला वाटते. कारण की पुस्तकं वाचण्यावर आत्ताच्या युगात असं म्हणतात की आत्ताचं युग हे संगणकाचे युग आहे आणि ज्याला संगणक हाताळता येत नाही त्याला आपण अडाणी म्हणतो.
पूर्वी असं होतं की ज्याला लिहिता वाचता येत नाही त्याला आपण अडाणी म्हणायचो, पण आताचं युग बदललं. युग बदलल्यानंतर प्रसारमाध्यमाचे कम्युनिकेशनचे साधनं सुद्धा बदलले, आणि या बदलत्या साधनानुसार महापुरुषांचे विचार सुद्धा त्या माध्यमातून उतरवण्याचं काम हे व्हायला पाहिजे. तर हेच कार्य आपण केलं आहे. तर मला अजून आपल्या वेबसाईटचं जेव्हा मी निरीक्षण करतो तेव्हा असं जाणवते की बाबासाहेबांच्या सर्वच जे काही प्रकाशित साहित्य आहेत आणि त्यांच्यावर आधारित जे काही लोक प्रबोधन करतात त्याच्या आधारावर जे काही चळवळी चालतात या चळवळीला सुद्धा या व्यक्ती जे व्यक्ती या चळवळीमध्ये सहभागी आहेत यांना एकत्र आणण्याचं सुद्धा कार्य आपण केलं आहे. तर त्याबद्दल आपण काय सांगाल की आपला मला तर असं म्हणावं असं वाटते की आंबेडकरी चळवळीचं जे केंद्रबिंदू आहे ती आपली वेबसाईट आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. कारण की ते मी आपली सगळी वेबसाईट बघितली आहे, त्याच्यामध्ये व्ह्यूज बघितले आहेत, सर्व जगामधून आपल्याला रिस्पॉन्स येते. तर त्या माध्यमातून एक चळवळ जोडण्याचं कार्य आपण करत आहात, त्याबद्दल आपण काय म्हणू? हो सर, निश्चितच. ह्याविषयी असं सांगता येईल की जे साहित्याचं जे स्वरूप आहे, जसं बाबासाहेबांचं सर पहिला जे त्रिसूत्री मूलमंत्र जो आहे बाबासाहेबांचा, जसं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तर शिकण्यासाठीचा जो भाग जो म्हणता येईल आपल्याला की सर साहित्य जे मूळ साहित्य आहे जसंच्या तसा उपलब्ध झाला पाहिजे आपल्याला, त्यामध्ये न काही मिक्सिंग करता. आता आजकाल तुम्हाला माहिती आहे की साहित्यामध्ये कशी छेडछाड करण्यात आली. तर बाबासाहेबांचे जे साहित्य डिजिटल स्वरूपामध्ये उपलब्ध आहे तर ते एकत्रित करण्याचा आम्ही प्रयत्न केला सर. त्यामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेले काही ग्रंथ आहेत, त्यांचे जे मूळ साहित्य आहे सर त्यांनी स्वतः लिहिलेलं, ते आणखी काही अप्रकाशित आहे, पण जे काही साहित्य प्रकाशित झालंय तर ते सगळं आम्ही आपल्या वेबसाईटवर उपलब्ध केलेलं आहे. मराठी साहित्य, मराठी आपली एक सब डोमेन आहे, मराठी वेबसाईट आम्ही तयार केली स्वतः, आणि हिंदी साहित्य हिंदीवरती आहे, आणि इंग्लिशचं तर स्वरूप मेन वेबसाईटवरती सगळं आहे. तर अशा पद्धतीने आम्ही साहित्य उपलब्ध करू शकलो. अशा प्रकारे सर्व जगामधून आपल्या वेबसाईटला रिस्पॉन्स मिळतो आणि खरोखर असं नवल करावं असं वाटते की एक वन मॅन आर्मी आपली आहे. आपण सर्व बाबासाहेबांचं अफाट साहित्य म्हणजे गागरीमध्ये आपण सागर जमवण्याचा वेबसाईटमध्ये प्रयत्न केला आहे आणि तो यशस्वी झाला असं मला वाटते. तर हे जगामध्ये जे काही साहित्य पोहोचलं आहे तर आपल्याला कसं वाटतं की आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार सर्व जगामध्ये पोहोचले याबद्दल आपल्याला काय वाटतं? येस सर, ऍक्च्युली सर माझं मुळातच शिक्षण झालेलं सर गावी, एकदम रुरल बॅकग्राऊंड मधून आलेलं आहे सर, ग्राम गावखेड्यातून आलेला व्यक्ती. माझं शिक्षण कॉम्प्युटर सायन्स झालेलं आहे, अगोदर 12वी सायन्स घेतलं, त्याच्यानंतर कॉम्प्युटर सायन्स. म्हणजे माझं जे पूर्ण शिक्षण आहे ते कॉम्प्युटर बॅकग्राऊंडचंच आहे. तर मला असं वाटलं की जे काही आता आजकाल ब्लॉगिंग वगैरे आमचा एक विषय आहे, म्हणजे जे काही काम करतो आम्ही, जॉब करतो, तर त्याच्यामध्ये ब्लॉगिंग, डिजिटल मार्केटिंग, एसईओ हा एक आमचा विषय होता. तर त्यामध्ये आपण अनेक लोक सर, आता तुम्ही बघत असाल की काय अनेकांचे अनेक विषयात ते ब्लॉग आहेत, कुणाची हेल्थवर असतील, कुणाची उंची वाढवा, उंची कमी करा, गोरे बना, काळे, म्हणजे असं काही बरेच विषय आहे सगळ्याचे. तर त्यामुळं आपण हे काही न काही करता, आणि तुम्हाला तर माहित आहे सर की दुसऱ्या विषयाला खूप काही भरभरून ट्रॅफिक आहे, वल्गर काही गोष्टी आहेत अश्लील असतील किंवा काही दुसऱ्या विषयाचे असतील तर त्याला भरपूर आहे. पण मला वाटलं की अशा गोष्टीत नको, आपल्याला महापुरुषांचे आपण वारसा आहे, बाबासाहेब आंबेडकर याविषयी आपल्याला काय करता येईल. आणि गावखेड्यापासून म्हणजे आम्हाला सर गावी आमच्या माहितीसाठी समजून सांगतो की परिसरामध्ये पहिल्यांदा पुतळा जे उभा करण्याचं काम आमच्या गावातल्या कार्यकर्त्यांनी केलेलं होतं. जसं रासू गवई साहेब असतील, आमच्या गावचे निलंगा तालुक्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस, ते असतील, तर सगळ्यांना जमून तिथं पुतळा उभारण्याचं काम करण्यात आलेलं होतं. तर तिथून आम्हाला प्रेरणा मिळाली सर खरं सांगायची म्हणजे, की खूप लहानपणीच आम्हाला बाबासाहेबांविषयी, म्हणजे मराठवाड्यामध्ये खरं तर धम्माची क्रांती जरा मागासलेली आहे सर, तिथं मागासलेला भाग, तरी पण गावामधून आम्हाला बाबासाहेब म्हणा किंवा बाबा बुद्ध म्हणा ह्याविषयी थोडं थोडं एक आमच्या आंबेडकर भाऊमधून माहिती मिळत गेली, आणि आम्ही हे सर्व करत गेलो. आणि अशा प्रकारचे जगभरामध्ये ह्याचा रिस्पॉन्स मिळतो सर, म्हणजे अगदी तुम्ही म्हटल्यासारखं जपान असेल, अमेरिका असेल, अनेक संघटना आम्हाला अप्रोच केलेल्या आहेत आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून. अनेक जण इच्छितात, ऑस्ट्रेलियावरून आपल्याला कोणी एका भांडवली मदत केली, एक थोडेफार असं सगळं काही काम घडतंय सर. भारतामध्ये सुद्धा जसं की संसद भवनातून कॉल येणं म्हणजे माहिती विचारण्यासाठी, म्हणजे हे आपली वेबसाईट माहितीचा स्रोत एक बनलेली आहे. पार्टीचं ऑफिस आहे, त्याच्यामधून म्हणजे कॉल येतो, काही माहिती विचारतात, हे असं एक करू शकलो सर.
म्हणजे हे डिजिटल माध्यमाचा यूज करून आम्ही करू शकलो. आणि मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की त्यांनी www.br.ambedkar.in ही वेबसाईट ओपन करावी आणि बाबासाहेबांचं जे काही साहित्य तुम्हाला कुठे उपलब्ध होणार नाही ते सर्व तिथे प्रेमसागर गवळी सरांनी तिथे उपलब्ध करून दिले आहे. त्याचबरोबर जे चळवळीचे आपले जे काही भीमसैनिक आहेत जे उपेक्षित आहेत त्यांना सुद्धा एक व्यासपीठ मिळवून देण्याचं काम गवळी सरांनी केलं आहे. तसेच बाबासाहेबांची चळवळ खऱ्या अर्थाने जी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली ती आपल्या शायरांनी गायकांनी आणि लोकगीतकारांनी जी पोहोचवली त्यांना सुद्धा व्यासपीठ हे वेबसाईट देत आहे. तर अनेक आपल्याला या ठिकाणी गीतं ऑडिओ व्हिडिओ आणि PDFच्या स्वरूपात या वेबसाईटवर आपल्याला बघायला मिळतात. आणि खरोखरच आपण थक्क होऊन जातो की एकटा माणूस हे सर्व कसं काय करू शकतो. बाबासाहेबांनी ज्याप्रमाणे आपल्या 56-57 वर्षाच्या आयुष्यामध्ये जे कार्य केलं ते एखाद्याला 1000 वर्षाचं आयुष्य मिळालं तरी करता येणार नाही. इतकं प्रचंड साहित्य बाबासाहेबांनी निर्माण करून ठेवलं आणि सर्व जगाला प्रेरणा दिली. तर हे सर्व साहित्य सर्व जगामध्ये पोहोचवण्याचं कार्य या वेबसाईटच्या माध्यमातून करत आहेत. तर हे वेबसाईट म्हणजे फक्त एक निमित्त आहे की आंबेडकरांची चळवळ बाबासाहेबांची चळवळ ही सर्व जगामध्ये पोहोचवण्याचं. तर आपल्याला आठवत असेल की कोरोना काळामध्ये सर्व जग ठप्प झालं होतं. असं वाटत होतं की आता जग सर्व संपलं, आता सर्वांना मृत्यू समोर दिसत होता, सर्व घाबरलेले होते. परंतु अशा काळामध्ये सुद्धा प्रेमसागर गवळी सरांनी सर्व लोक घरामध्ये होते, सर्वांना चिंता होती, तर या चिंताग्रस्त मनाला एक प्रेरणा देण्याचं कार्य यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून प्रेमसागर गवळी सरांनी केलं आहे. तर त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, तर त्याविषयी आपण काहीतरी सांगावं. या कोरोना काळामध्ये आपण असा पण एक उपक्रम केला होता की त्यामध्ये आता तुम्ही फेसबुक लाईव्हचा मला विषय विचारला त्याबद्दल मी बोलतो सर, पण त्या अगोदर आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून सर हे जनतेपर्यंत पोहोचलेली वेबसाईट आहे, म्हणजे त्यावेळेस सुद्धा तर कुठं कुठं काही रेमडेसिवीर वगैरे असं काहीतरी ते मेडिसिन होते, कुठं काही अचानक काही जणांच्या काही जणांना काही कशी काही काही रिक्वायरमेंट होते सर, कुठलं इंजेक्शन म्हणा काय म्हणा, तर ही सुद्धा माहिती आपण आपल्या फेसबुक पेज आहे सर त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त असं शेअर करता येईल. म्हणजे जास्त कुठून तरी कोणीतरी पाहिजे कोणातरी अचानक कोणाचा तरी जीव वाचेल, म्हणजे हे एक ह्युमॅनिटी सर. बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्धाची एक मुवमेंट किंवा चळवळ जी आहे मानवतेवर सगळं डिपेंड आहे. जे काही करता येईल तेवढं घरी बसून आपण त्यावेळेस केलेलं आहे. म्हणजे तर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पण आपल्याला आपण पण त्याचे साक्षीदार आहेत सर. तर आपल्याला माहित आहे की अनेकाला जोडण्याचं काम तुमच्या माध्यमातूनही झाले, त्यावेळेस मोलाची मदत तुम्ही केलेली आहे. तर अनेकाला त्यावेळेस फीचर करण्यात आलं आणि बुद्ध बाबासाहेबांचे विचार जास्तीत लोकांपर्यंत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यावेळेस पोहोचले सर. तर असे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्ममधून आम्ही नेहमी प्रयत्नरत असतो. तर हे अशा पद्धतीनं आम्ही कार्य केलेलं आहे सर, जसं की फेसबुक पेज असेल, इंस्टाग्राम असेल, जे काही समाज माध्यमाचं सध्या आहे, जे काही युट्यूब पण आपलं चॅनल आहे जय भीम जय भारत, तर त्यावरती आपण जे प्राथमिक स्वरूपाची मुलाखत पाहत आहात तर हे चॅनल, तर आम्ही अशा पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केलाय सर. अगदी बरोबर सर. तर आता आपण मुलाखतीच्या शेवटच्या सत्रामध्ये पोहोचलो आहोत. प्रेमसागर गवळी सरांनी आपल्याला अतिशय व्यस्त कार्यक्रम असून सुद्धा आपल्याला वेळ दिला, तर सत्राच्या शेवटच्या पर्वावर आपण येऊन पोहोचलो आहोत. तर मी गवळी सरांना विचारतो की आपले पुढचे भविष्यातील प्लॅनिंग काय आहेत, की समाज आपला समाज अजून जवळ आयला पाहिजे, बाबासाहेबांचे विचार त्यांच्यामध्ये रुजल्या पाहिजे आणि सर्व जग हा धर्ममय झाले पाहिजे, याविषयी आपले थोडक्यात मत मांडावे. खरं म्हणजे ह्या गोष्टीची एक कल्पना आम्हाला आधीपासूनच होती सर, की फक्त बाबासाहेबांचे जे अनुयायी आहेत फक्त सर बाबासाहेबांपर्यंतच मर्यादित राहतात, फक्त जय भीम बाबासाहेब फक्त इथपर्यंत आहे ठीक आहे, पण बाबासाहेबांनी त्याही पुढे माझे गुरु जे काही बुद्ध आहेत तथागत गौतम बुद्ध आहेत तर त्याकडे चला किंवा त्यांची शिकवण अनुसार म्हणून 56 साली सुद्धा त्यांनी सांगून गेले किंवा तिथपर्यंत कोणी जात नाही सर. ऍक्च्युली बरेच असा बराच असा वर्ग आज सुद्धा आहे की बुद्ध आणि त्यांचा धम्म याविषयी तेवढं त्यांना जागृत किंवा नॉलेज नाही सध्या, की अनेकाला वाटतं की फक्त या फक्त आणि फक्त
आरक्षणामुळेच आपल्या जी प्रगती झालेली आहे तर ते आरक्षणामुळे एकमेव झालेली आहे असं बऱ्याच जणांचा कल आहे. पण आरक्षण तर अनेक दुसरे वर्ग पण घेत असतात, जसं की जर विशिष्ट जाती जसं अनुसूचित जातीमधील चांबा जातीचा उल्लेख केला किंवा मातन समाजाचा उल्लेख केला तर जेवढी म्हणावी तशी प्रगती म्हणतो आपण किंवा बौद्ध म्हणतो त्यांची झालेली आहे तशी त्या इतरांची झालेली नाही. म्हणजे फक्त आरक्षणच म्हणजे कारणीभूत नाही प्रगतीला, धम्म मेन कारणीभूत आहे किंवा धम्माची जी चळवळ बाबासाहेबांनी दिली त्यामुळे खरी प्रगती झालेली असे अनेक विद्वान लोकांचे पण मत आले मध्ये. तर त्यामुळे ही एकंदरीत सगळ्या गोष्टी धम्माकडे कसं वाटचाल होईल ह्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न केला सर. जसं की आमच्या कार्याचा एक भाग म्हणून आता हे सगळंच कार्य सोशल ऍक्टिव्हिटी असं हे प्रेमसागर गवळीने जर केलं असेल, प्रेमसागर गवळी ओळखतो पण बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे काय सर, बुद्धाची जवळ आहे त्यामुळं आपण थोडं थोडं हायलाईट होतो थोडं. तर अनेकांचे आम्ही विपासनाचे फॉर्म भरणं हजारो लोकांचे सर, आता हे काही सांगायची सुद्धा गोष्ट नाही की अनेकांचे फॉर्म भरून त्यांना विपासनाला पाठवणं म्हणजे विपासन कशासाठी की खरं जीवन काय बुद्धाची जे प्रॅक्टिकल आस्पेक्ट आहे ते घेतल्याशिवाय आणि महसूस केल्याशिवाय खरी कोणाची प्रगती होत नाही असा हा संदेश होता सर. तर त्यामुळे ध्यान साधना आणि विपासना हा एक बुद्धाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळं आम्हाला जास्तीत जास्त जे कार्य धम्माचं आहे तर ते आम्ही भले ऑनलाईन असेल सर, ग्राउंडमध्ये उतरून क्वचित कमी कार्य केलं असेल, पण ह्या डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून आपली धम्मक्रांती एक साधण्याचा आम्ही प्रयत्न केला छोटा. तर आता आपण शेवटच्या टप्प्यावर पोहोचला आहोत कार्यक्रमाच्या आणि प्रेमसागर गवळी सरांनी अतिशय ओघवत्या शब्दात आपल्याला सर्व माहिती दिली आहे आणि त्यांनी जो विषय मांडला आहे बुद्ध आणि बाबासाहेब हा विषय एका भागापुरता किंवा अर्ध्या तासापुरता मांडणं शक्यच नाही. तर आपल्याला सुद्धा वेळेची मर्यादा आहे. तर आजच्या पहिल्या पुष्पामध्ये आपण खूप सारा वेबसाईट विषयी माहिती जाणून घेतली आहे. तर मी आता शेवटी सांगू इच्छितो की प्रेमसागर गवळी जे PR आंबेडकर.in या वेबसाईटच्या माध्यमातून जे काही कार्य करत आहे ते उत्तरोत्तर असंच चालू राहो आणि आपल्याला प्रेरणा मिळत राहो. तर मी गवळी सरांचे आभार मानतो की त्यांनी आपल्याला वेळ दिला आणि मार्गदर्शन केलं. धन्यवाद. जय भीम.